राज्य सरकारनं ऊसाच्या एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा जो कायदा केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि केंद्र सरकारनं केलेल्या ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 या कायद्याचा भंग आहे। तेव्हा राज्य सरकारला हा अधिकार नसताना हा कायदा केला कसा असा आक्षेप मी राज्याच्या सहकार खात्याकडे नोंदवलेला होता आणि त्या संदर्भामध्ये एक याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केलेली आहे। राज्याचे अतिरिक्त अपर मुख्य सचिव अनुप कुमार यांचं मला पत्र आलेलं आहे आणि राज्य सरकारनं घेतलेला निर्णय हा अतिशय योग्य असून आम्ही तो निर्णय कदापि बदलणार नाही अशा अर्थाचं पत्र त्यांनी मला लिहिलेलं आहे। अर्थात हे पत्र सुद्धा बेकायदेशीर आहे। केंद्रीय जो कायदा आहे तो कायद्याचा भंग करणार आहे आणि त्यामुळे या कायद्याला आव्हान देणारी याचिका ही येत्या एप्रिल महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणीला येईल। त्यावेळी दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। पण साखर कारखानदारांना न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढून एक रकमी एफआरपी द्यायला भाग पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। वेळ प्रसंगी पडला तर यांच्या नरड्यावर पाय ठेवून आम्ही एफआरपी वसूल करू पण यांना सोडणार नाही।